माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. पुण्यात राहत्या घरी सकाळी 9:30 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 91 वर्षाचे होते. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. न्यायमूर्ती म्हणून पी बी सावंत यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले होते. पी बी सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्ट, सुप्रीम हायकोर्टात न्यायाधीश म्हणूनही काम पाहिलं आहे. पी बी सावंत 1989 ते 1995 या काळात सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती होते. 1995 ते निवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतरही सामाजिक कार्यक्रमामध्ये ते सक्रिय होते. तसंच आग्रहानं आपली भूमिका मांडत होते. वर्ल्ड प्रेस कौन्सिल आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काही काळ काम पाहिलं आहे. या दरम्यान लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केलं होतं. पी व्ही सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचे देखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. मात्र मतभेद तसंच प्रकृतीच्या कारणामुळे नंतर त्यांनी जबाबदारी सोडली होती. गोधरा दंगली प्रकरणी स्थापित 3 सदस्यीय ट्रिब्युनलचे देखील ते सदस्य होते. माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे देश एका महान विधिज्ञास मुकला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.